नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व आठवीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेमध्ये टेन्स बद्दल चर्चा करत होतो आणि आपण मागच्या तासिकेमध्ये दोन साध्या काळांचा अभ्यास आपण केलेला आहे। त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि दुसरा आहे तो दुसरा जो होता तो सिंपल पास्ट टेन्स। आज या ठिकाणी आपण त्याच्या पुढचा साधा काळ तो म्हणजे नंबर तिसऱ्या क्रमांकाचा नंबर 3 सिंपल फ्यूचर टेन्स याचा आपण अभ्यास करणार आहोत। फ्रेंड्स, इन लास्ट पीरियड वी डिस्कस ऑन टू सिंपल टेन्स। फर्स्ट इज सिंपल प्रेझेंट टेन्स एंड सेकंड वॉज सिंपल पास्ट टेन्स। इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस ऑन थर्ड सिंपल टेन्स, दैट इज सिंपल फ्यूचर टेन्स, ऑल्सो नोन एज फ्यूचर इंडेफिनिट टेन्स। आणि यालाच आपण मराठी मध्ये साधा भविष्यकाळ असं म्हणतो। त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत। आपण ठरल्याप्रमाणे तीन साधे, तीन चालू, तीन पूर्ण आणि तीन चालू पूर्ण का या अशा पद्धतीने आपण पूर्ण टेन्सचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आणि असा अभ्यास करण्याच्या पाठीमागचे काय कारण आहे ते पण मी तुम्हाला सांगितलेले होते की आपल्याला 12 प्रकार अभ्यासायचे आहेत टेन्सचे आणि त्याच्यामधला कुठलाही प्रकार सांगताना, बोलताना, लिहिताना कुठेही कन्फ्युजन होणे, कुठेही मनामध्ये द्विधा मनस्थिती निर्माण होणे किंवा सूत्रामध्ये त्याच्या कन्फ्युजन होणे, म्हणून आपण या पद्धतीने अभ्यास करणार आहोत। तीन साधे, तीन चालू, तीन पूर्ण, तीन चालू पूर्ण, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, देन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, देन प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, अँड देन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स। या पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये दोन आपण अभ्यासलेत। आज साध्या काळामधला तिसरा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तो म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स। ओके, आता थोडस त्याच्या डेफिनेशन कडे वळू आपण। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सिंपल फ्युचर टेन्स? डेफिनेशन, व्हेन द एक्शन स्पोकन बाय अ वर्ब रेफर्स टू फ्युचर टाइम, द टाइम टू कम द वर्ब इज सेड टू बी इन द फ्युचर टेन्स, दैट इज कॉल्ड फ्युचर टेन्स। वन्स अगेन लिसन केअरफुली, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स? When the action spoken by the verb refer to future time, the time to come, the verb is said to be in the future tense. It is the definition of simple future tense. Now we are going to discuss on use of simple future tense. The simple future tense आपण केव्हा वापरतो? तर एखादी गोष्ट आपण करणार आहोत किंवा एखादी गोष्ट घडणार आहे आणि ते गोष्ट करण्याच्या अगोदर किंवा घडण्याच्या अगोदर आपण त्याच्याबद्दल बोलतो, त्यावेळेस आपण साधा भविष्यकाळ वापरतो। जेव्हा एखादी गोष्ट घडणार आहे किंवा एखादी गोष्ट आपण करणार आहोत किंवा एखादी गोष्ट होणार आहे किंवा आपण ती करणार आहोत हे सांगण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात। व्हेन वी यूज द सिंपल फ्युचर टेन्स, द सिंपल फ्युचर टेन्स इज यूज टू एक्सप्रेस अ सिंगल एक्शन इन फ्युचर, दॅट कॅन बी यूज सिंपल फ्युचर टेन्स। फॉर एक्झाम्पल, शी विल स्पीक इन इंग्लिश। आता शी विल स्पीक इन इंग्लिश, ती इंग्रजीमध्ये बोलेल, मग कदाचित ती आता शिकत असेल किंवा सुरुवात केलेली असेल बोलायला किंवा क्लास लावलेला असेल स्पोकनचा काही असू द्या, पण ती भविष्यामध्ये इंग्रजी बोलेल। शी विल स्पीक इन इंग्लिश, ती भविष्यामध्ये म्हणजे आपण प्रिडिक्ट करतो। मग एखादी भविष्यात घडणारी घटना आहे किंवा एखादी भविष्यात घडणारी गोष्ट आहे किंवा एखादी क्रिया भविष्यात होणार आहे किंवा आपण ती करणार आहोत हे सांगण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात। त्यालाच आपण इंग्रजीमध्ये सिंपल फ्युचर टेन्स असं म्हणतो। आता यानंतर हाउ टू फाइंड आउट द सेंटेंस ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स इन मराठी ऑल्सो इन इंग्लिश।
आता एखाद साध्या भविष्य काळाचं वाक्य मराठी मधलं कसं ओळखायचं आणि त्यानंतर आपण याचं स्ट्रक्चर सूत्र उदाहरण पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी मध्ये एखादं भविष्य काळाचं वाक्य ओळखायचं कसं, बोलायचं कसं, लिहायचं कसं ते सगळं तुम्हाला समजून येईल। तर मराठी मध्ये बघा, साध्या भविष्य काळाच्या वाक्यामध्ये वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी ल, न, उ, नार, त्याच्यानंतर करेन, करू, त्याच्यानंतर करशील, करतील, कराल यासारखे ज्या वेळेस प्रत्यय लागलेले असतात त्यावेळेस ते मराठीचं वाक्य साध्या भविष्य काळाचं असतं। ज्या पुन्हा एकदा का, ज्या मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी ल, न, नार, उ, करेन, करेल, करशील यासारखे प्रत्यय लागलेले असतात तेव्हा ते मराठीचं वाक्य साध्या भविष्य काळाचं असतं। उदाहरणार्थ मी इंग्रजी मध्ये बोलेन न आले या ठिकाणी। आणि तसंच आता साध्या भविष्य काळात जे कर्ते आहे ते प्रथम पुरुषवाचक एकवचनी आणि अनेकवचनी, एकवचनी आर आणि अनेकवचनी वी या दोन कर्त्याबरोबर आपण पारंपरिक पद्धतीनं शल हे सहाय्यकारी क्रियापद घेतो आणि बाकीच्या सर्व कर्त्याबरोबर मग यू असेल एकवचनी किंवा अनेकवचनी यू असेल, यू, यू, ही, शी, इट, दे, एखाद्या मुलाचं नाव राजू, एखाद्या मुलीचं नाव राणी जर असतील तर त्यांच्याबद्दल आपण त्याच्यासोबत आपण विल हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरतो। आता अंडर मॉडर्न ग्रामरच्या नियमानुसार आपण जर बघितलं तर तुम्ही सर्वच कर्त्याबरोबर विल हे सहाय्यकारी क्रियापद तुम्ही वापरू शकता, पण जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने शल आणि शल जर वापरत असाल ते मात्र फक्त आय आणि बी या कर्त्याबरोबरच वापरायचे, बाकीच्या कर्त्याबरोबर शल हे सहाय्यकारी क्रियापद वापरता येत नाही। आणि पण विल मात्र सर्व सहाय्यकारी क्रियापदाबरोबर आपण वापरू शकतो। त्याच्यानंतर या साध्या भविष्य काळाच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतं। कसं ओळखायचं वाक्य इंग्रजीचं, तर ज्या वाक्यामध्ये शल आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद येतात आणि इंग्रजीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येतं तेव्हा ते वाक्य साध्या भविष्य काळाचं असतं। आता आपण थोडस स्ट्रक्चर कडे बोलतो, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स, स्ट्रक्चर, स्ट्रक्चर, सब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस शल ऑब्लिक विल। आता शल कधी वापरायचं आणि विल कधी वापरायचं या ठिकाणी क्लियर झाले। प्लस मेन वर्ब, मेन वर्ब फर्स्ट फॉर्म इन ब्रैकेट, फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लीमेंट प्लस एडवर्बियल। इट इज अ स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्यूचर टेन्स। आता याचा आपण सूत्र मध्ये रूपांतर करू, S stand for subject plus shall oblique will, shall oblique will plus MV1 plus O plus CO plus A. हे झालं साध्या भविष्य काळाचं सूत्र, the formula of simple future tense। आता आपण याचं उदाहरण बघू, फॉर एक्झाम्पल ओके जे आपण पाहिलं होत बघा, मी एक गोष्ट ऐकेन, मी एक गोष्ट ऐकेन। आता हे मराठीचं वाक्य आहे साध्या भविष्य काळात कशामुळे ओळखलं आपण हे मराठीचं वाक्य, तर इथं न आहे। मी तुम्हाला सांगितलं न, ल, नार, उ, करेन, करेल, करशील
यासारखे जेव्हा मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी प्रत्यय येतात किंवा असे शब्द येतात तेव्हा ते वाक्य साध्या भविष्यकाळात असतात. मग आता याला इंग्लिश मध्ये आपण कन्वर्ट करू. करता मी साठी बघा, आपल्या या सब्जेक्ट आय, मी साठी आय सब्जेक्ट भेटला आपल्याला. आय आता आपण पारंपरिक पद्धतीने जर वाक्य केलं तर काय होईल, मग शल शल. आता आपल्याला इथं आय के एम मी फर्स्ट आय शल, तुम्ही काय म्हणत आपण गोष्ट आय के म्हणलो, लिसन आय शल लिसन लिसन अ स्टोरी लिसन अ स्टोरी आय शल लिसन अ स्टोरी. या आय बरोबर तुम्ही जर वी घेतलं ते सुद्धा बरोबर आहे. आपण पारंपरिक पद्धतीने आय आणि वी बरोबर शल घेतो, बाकी सगळ्या करत्या बरोबर वी घेतो. आता तुम्ही या ठिकाणी बाकीचे आय वी यू यू शी इफ दे आणि एखाद्या मुलाचं नाव मुलीचं नाव हे ठेवून तुम्ही अशी एकाच वर्ग पासून 10 वाक्य तुम्ही बनवू शकता. आणि त्यात मित्रांनो अशा पद्धतीने आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरू शकतो. तर आपण या ठिकाणी थांबू. उर्वरित भाग जो आहे किंवा या पुढील जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ तासिकेमध्ये पाहू. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.